वर्ष झालं आपण या ठिकाणी हा सोहळा संपन्न करीत असतो आणि मलिनाथ बाबांनी या ठिकाणी हे रोपट आपल्याला लावून दिलं त्याचा वाढदिवस म्हणून. आता मलिनाथ बाबाची ख्याती किंवा त्यांचा महिमा मी एका मुखानं काय वर्णन करावं, अख्ख्या महाराष्ट्र भारतभर त्यांनी परमार्थात जे काम केलंय त्यापैकी आमच्या मेंढक्यामध्ये हे एक गेले 24 वर्षाखाली रोपटं लावून गेलेत बाबांना. आणि आता बाबाजीची काय शिकवण आहे, त्यांचे काय संदेश आहेत, 2 मिनिटांमध्ये आमचे दासराव हंबर्डे साहेब मांडतील. तत्पूर्वी आपण प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी होणाऱ्या ह्या उत्साहास अनुसरून 2 भजनी मंडळांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. त्यामध्ये श्री संत बाळगिरी महाराज भजनी मंडळ मोजे किवळा, या भजनी मंडळाचे प्रमुख दत्तभक्त परायण पांडुरंगजी गादगे आणि दुसरी भजनी मंडळ दत्तकृपा भजनी मंडळ मोजे ब्राह्मण माडा, या भजनी मंडळाचे प्रमुख दत्तभक्त परायण आनंदरावजी राजेमोड यांना आपण फोनवर आमंत्रित केलं होतं. केवळ एका फोनचा स्वीकार करून त्यांनी आपल्या हकेला ओ देऊन या ठिकाणी उचित वेळेला गावामध्ये त्यांनी हजेरी लावली आणि अतिशय सुंदर पद्धतीनं दोघांनाही पंचपती संपवलेली आहे. या ठिकाणी आता गणाला सुरुवात होत आहे. तत्पूर्वी अतिथी देव भव या न्यायानं आपण आपल्या घरी आलेल्या अतिथीचा सत्कार समारंभ करावा ही आपली संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीला अनुसरून मी आदरणीय भारत माता सेवा समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष, आमच्या सरपंच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय दासरावजी हंबर्डे साहेब यांना अशी विनंती करतो. दत्तभक्त परायण आदरणीय पांडुरंगरावजी गादगे यांचा आपण सत्कार करण्यासाठी या ठिकाणी यावं. दर्जा सी मध्ये याला आपल्याला विलीनीकरण किंवा आपल्याला ग्रेड टू मिळवायचं आहे आणि तिथून पुढची खूप मोठी व्याप्ती आहे ते सांगायला मी उभा नाही. तर तत्पूर्वी आमच्या अकुलवार साहेब आणि हंबर्डे साहेबांना विनंती करतो, दोन्ही भजनी मंडळाच्या प्रमुखाचा आपण अतिथी देवभव याने यांना सत्कार करावा. या थोडं साईड लावा, साईड समोर या. श्रोते संत सज्जन भाईबाप, आज मोजे मेंढका या मुकामी
श्री 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 हवा मल्ल्यान बाबा यांच्या यांनी जे लिंग स्थापना केली त्या लिंग स्थापनेचा वर्धापन दिन म्हणून मोठ्या उत्साहाने मेंढकाया नगरीमध्ये हा कार्यक्रम पार पाडला जातो। आणि याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज रात्रभर दोन भजनीमाचा कार्यक्रम आपल्या मेंढकाया नगरीमध्ये आयोजित केला आहे। त्यामध्ये माझ्या भजनीमासाठी या ठिकाणी आपण सेवा या समितीच्या मार्फत उपलब्ध करून दिली त्याबद्दल या भारत सेवा समितीचे अध्यक्ष आमचे शिव शेजारी आदरणीय दत्तभक्त परायण दासराव पाटील हंबर्डे व तसेच मेंढका येथील भजनीमातील प्रमुख आमचे ज्येष्ठ दत्तभक्त परायण शिवचरण पाटील पारडकर यांच्या एका फोनवर त्यांनी एकच बार फोन केला, दिंडी कोण तुमच्यासोबत ठरलंय कोण ठरणार आहे याचा काहीच अंदाज नाही, तुमची तारीख 15 होय हे आम्हाला सगळ्यांना सांगलं। त्याच्यावर आम्हाला व्हॉट्सअपला बघायला मिळालं की सोबतची भजी मंडळ ब्राह्मणवाडा आहे आणि अतिशय उत्साहानं आम्ही या मेंढका ग्रामवासियांचं आणि या कार्यक्रमाचं प्रेम याच्यावर आधारभूत असं यांच्या तळमळीकडे पाहून माझी भजी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे। या ठिकाणी मला सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्व मान्यवरांचे समितीचे अध्यक्ष यांचे मनापासून आभारी आहे। बाहेरगावून भजन श्रवण करण्यासाठी तमाम भजनावर प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। भजन श्रवण करण्यासाठी आलेल्या सर्व दत्तभक्तांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व उपस्थित श्रोते मंडळींना चालू असलेल्या दीपावलीच्या माझ्या भजनाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि अधिकचा वेळ न घेता थेट मी माझ्या सेवेकडे वळतो। कार्य अगणित कार्य जे मल्लीनाथ बाबांनी हाती धरलेलं आहे त्याच्या कार्याचं जर आम्ही माप लावायला गेलं निश्चित प्रमाणे विचार करून बघा, एक दिवस दोन दिवस आपल्याला घर सुटत नाही। त्याच्यासोबत अख्खा आयुष्य ज्यांनी या समाजाला एकत्रित करण्यासाठी हा समाज एका जागी आला पाहिजे, कारण सध्याची परिस्थिती पाहता पुन्हा ती वेळ आपल्यावर येऊ नये जे आपण हजारो वर्ष कोणाच्या तरी गुलामगिरीमध्ये कोणाच्या तरी बंधनामध्ये राहून काढले आणि ती अवस्था पुन्हा आपल्या या देशावर येऊ नये या देशाची तळमळ बघून त्यांनी खरोखर हे जे पाऊल उचललेलं आहे। 8000 शिवलिंगाची स्थापना आजच्या भारतभूमीमध्ये ज्यांनी केलेलं आहे त्यांचं कार्य एकच, मानस आणि उद्देश आपल्या लक्षात घेतला पाहिजे जेणेकरून हा समाज एका जागी आला पाहिजे, संघटित झाला पाहिजे आणि एकत्रित झाल्याच्या नंतर आपल्याला दासराव पाटलांनी इस्रायलचं उदाहरण दिलं, एक लहानसा देश पण एकीकरण असल्यामुळं एकता असल्यामुळं राष्ट्रभक्ती आपल्या राष्ट्रावर प्रेम असल्यामुळं ती त्यांची एकजूट पाहून प्रत्येक जण टक्कर देऊन परतून जात आहे। विविधतेने नटलेला हा माझ्या भारतामध्ये केवळ
ज्या आजच्या जगामध्ये प्रसिद्ध असणारी भारतभूमी, ज्या भारतभूमीला सोने की चिड़िया म्हणत होते, आणि आजही तीच सोन्याची चिड़िया जिच्यावर अनेक लोकांचं लक्ष देऊन आहेत, आपण विचार केला पाहिजे। आतील शत्रू आणि बाहेरचे शत्रू, बाहेरच्या शत्रूला आपण आमने सामने खेळू शकता, पण आपल्या आतल्या आत काही पोगर करणारे असले काही किडे होऊन गेलेत, आणि या किड्यांना सुद्धा कुठेतरी आम्ही थांबवलं पाहिजे। देश जोडण्याकरता तुम्ही आधी जुटला जुटलो पाहिजे। मी गेल्या वर्षी सुद्धा सांगितलं होतं शिवचरमणी मास्तरांना, एका पानावर भारताचा नकाशा काढला आणि पाठीमागून एका माणसाचं चित्र काढलं, त्या कागदाचे तुकडे तुकडे करून एका लेकराच्या हातात दिले आणि त्याला सांगितलं या भारताचा नकाशा मला जोडून दे। भारताचा नकाशा जोडण्या जोडण्यामध्ये खूप प्रयत्नाच्या नंतर त्याला अपयश आलं आणि सरच्या हातात जाऊन दिलं मास्तर हे काय मला झुटत नाही। त्यावेळेस भारत देशाचा नकाशा झुटता येत नव्हता, म्हणून त्या मास्तरांनी काय केलं, त्याच्याच पाठीमागे असलेलं जे माणसाचं चित्र होतं ते माणसाचं चित्र व्यवस्थित जोडून पुन्हा पान पलटून दाखवलं, तर भारताचा नकाशा आपोआप झुटले गेला। विचार करा, माणसं झुटले, आम्ही एकमेकांमध्ये प्रेम, आणि हाच जीवाचा एकमेव धर्म माणसाचा, मानवतेचा, मानवता हाच खरा धर्म। खूप जणांनी आम्हाला शिकवण दिली, खूप जणांनी ही कविता का मी ऐकली नाही काय बरं, खरा तो आनंदाची आरती, प्रेमाची नित्य प्रकाश उजळल्या होती। विचार करू मग, प्रेम एक अशी अशी शक्ती आहे महाराज, आनंदाच्या सात शक्ती, आता त्याच्यामध्ये एक प्रेम शक्ती आहे। या प्रेमामुळं हे प्रेम टिकून ठेवलं पाहिजे। हे प्रेम आपल्यामध्ये अहो भाव भाव की घर दार हे मज ते मज नको नको त्या गोष्टीची एक लालसा करून, इच्छा करून, आशा करून आम्ही माणसापासून माणूस एवढा दूर गेला महाराज, एवढा दूर गेला। तुम्हाला सांगतो आज मांडीला मांडी लावून बसलेला माणूस आमच्या जवळ नाही हो, सगळे सगळ्याला वाटाल बरं, दुःखांचं व्यक्त करण्यासाठी माणूस आम्हाला शोधावं लागत आहे। तुकडोजी महाराज तेव्हाही म्हणले, माणसाच्या गर्दीत मी माणूस शोधितो रे, माझं माणूस द्या रे, माझं माणूस द्या रे। माणूस ज्यावेळेस माणसामध्ये आला, माणसं एका ठिकाणी आले की देश एकत, देशाचं एकत्रीकरण होते आणि ही एकजूट आम्हाला करायची आहे। कारण साधू संतांनी प्रत्येक वेळी या भारतभूमीला प्रथम जपलं पाहिजे याचाच संदेश आम्हाला दिला। तुकडोजी महाराजांनी सांगितलं या भारतात बंधू भाव नित्य वसू दे, देवरची असा दे। त्यांना काय घरादाराचं हित मागता येत नव्हतं काय महाराज, सगळ्याच लोकांचं हित मागितलं। दासराव पाटलांनी सांगितलं ज्या ज्या वेळेस धर्मावर संकट येईल, ज्या ज्या वेळेस या भूमीवर संकट येईल, त्या त्या वेळेस कोण्या ना कोण्या रूपानं भगवंत हा धर्माचा अवतार या ठिकाणी येतो। त्याच्याही पुढे जाऊन तुकडोजी महाराज म्हणले वेळेस काश्मीर मध्ये एक कर्फ्यू लागला होता शिवचरमणी 93 ला, त्या कर्फ्यू मध्ये